माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सातत्यानं उल्लेखनीय कार्य करत आहे. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीनं गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आली आहेत. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी हे साहित्य आरोग्य केंद्राला सुपूर्द केलं. कोरोना वैश्विक महामारीचा प्रसार वाढत आहे, त्यामध्ये नवीन स्ट्रेनची भर पडतीय, त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुषंगानं भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. यावेळी आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक केंद्राला आवश्यक असलेल्या आरोग्य साहित्याची पाहणी केली होती. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी ताबडतोब सदरचं साहित्य देण्याचं मान्य केलं. त्यानुसार मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आरोग्य केंद्राला साहित्य सुपूर्द केलं. यामध्ये 100 फेस शिल्ड, 500 डिस्पोजेबल मास्क, 40 थर्मामीटर, 500 मास्क, ग्लोव्ज, अर्ध लिटर सॅनिटायझरच्या 50 बाटली, तसेच 40 ऑक्सिमीटर असे एकूण 1,30,000 रुपयांच्या वैद्यकीय साहित्याचा त्यात समावेश आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय भगत, अमृत भगत, विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, डॉक्टर अस्मिता बोभटकर आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या सूचनेनुसार माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, माननीय महेश बाली साहेब आणि आपल्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या दिवशी आपल्या हॉस्पिटलला 2 वेळ भेट दिली. मला वाटते आमदार प्रशांत ठाकूर, महेश बाली साहेब आम्ही 2 वेळ तिथे येऊन इथे काय पाहिजे, कशा पद्धतीनं सर्व गावागावामध्ये आशा वर्कर काम करतात का नाही करतात, तर सर्व त्या सूचना आल्या का आशा वर्कर काम करायला त्यांना मानधनच बरोबर भेटत नाही आणि मग काम करायला त्या कुठलाही करतात. म्हणून माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी ताबडतोब जागेवर निर्णय घेतला की प्रत्येक आशा वर्कर्सला 5,000 रुपये मानधन दर महिन्याला आपण या ठिकाणी देऊ. सुरुवातीचे 2 महिने आपण देऊ, पुढे पुढे वाढला तर नंतर आपण बघू, पण 2 महिन्याचं त्याच्यापैकी 60,000 रुपये ताबडतोब आम्ही जमा पण केले एका महिन्यात. तर अशा पद्धतीनं अशा वर्कांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांची तपासणी करावी याच्यासाठी हा निर्णय साहेबांनी या ठिकाणी घेतला. नंतर दुसऱ्या वेळेला आम्ही आलो तेव्हा डॉक्टर मॅडम निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला की आम्हाला हे सामान फार कमी पडतो, म्हणजे ऑक्सिमीटर असेल, पूर्ण चेकिंगचं सर्व काही, हँड ग्लोव्ज आहेत, सॅनिटायझर आहे, हे याची लिस्ट आम्हाला दिली आणि माझ्या मॅडम त्या लिस्टमधून आम्ही काही कमी केलं नाही. तुम्ही जशी दिली त्या पद्धतीचे सर्व सामान जवळ 1,30,000 रुपयाचं सामान आता या ठिकाणी आपण आणलेलं आहे. ते 1,20,000 नंतरचे तुमच्या आहेत आशा वर्कचे, पण 1,30,000 सामान आम्ही तुम्हाला भेट देत आहोत. आमची इच्छा काय, आमदार साहेबांची इच्छा काय, रामशेठ ठाकूर साहेबांची इच्छा काय, महेश बालदींची इच्छा आहे, सर्व कार्यकर्त्याची एकच इच्छा आहे की गावामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण ज्याच्या घरामध्ये आहेत त्याच्यामध्ये ती इतर रुग्णांची सुद्धा तपासणी व्हायला पाहिजे. त्या दिवशी सांगितलं का हे लोक कोणी येत नाही इकडे तपासणी करायला, तर आपण त्यांच्या थोडंसं त्यांना वळवायला पाहिजे का दाबर तुम्ही तपासणी करून घ्या. तर थोडक्यात आहे ते ताबडतोब आपल्याकडे समोर माननीय महेश बाली साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं आपण कोविड सेंटरसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं उभं केलेलं आहे आणि म्हणून जो पेशंट येतो ताबडतोब मग त्या 15 दिवस व्हायला आले कोविड सेंटर चालू करायला, एक सुद्धा मॅडम पेशंट बाहेर गेला नाही, व्हेंटिलेटरवर जायची त्याला वेळ आली नाही. कशामुळं इथल्या इथं समजल्या बरोबर तो कोविड सेंटरमध्ये जातो, त्याला ऑक्सिजन तिथं भेटतो आणि मग तो ताबडतोब दुरुस्त होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नातेवाईक इथलेच आहेत, सर्व नातेवाईक बाहेर जाऊन हातपाय आय बाय करतात त्याला आणि त्याच्यामुळं त्या रुग्णाला एवढा धीर आला आहे का तो घाबरून जात नाही आणि ताबडतोब लवकरच लवकर तो चांगला होत घरी जातो. आणि मग अशा पद्धतीनं आपल्या इथे रुग्ण होऊच नाही अशी आमची सर्वांची इच्छा आहे, तुमची पण तीच अशी इच्छा की कोविड हा येऊच नाही आपल्याकडं, पण जर कोविड तो आलेला आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला जे जे काय लागेल ते साहित्य पुरवण्याचं काम आता आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे.